अभिनेत्री तेजश्री प्रधानने तब्बल 2.5 वर्षांनंतर प्रेमाची गोष्ट या मालिकेत मुक्ता ही भूमिका साकारत टेलिव्हिजनवर कमबॅक केलं. याआधी तिने झी मराठीवरील अग्गबाई सासूबाई या मालिकेत शुभ्रा ही भूमिका साकारली होती. तिच्या त्या भूमिकेला सुद्धा प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. त्यानंतर आता प्रेमाची गोष्ट या मालिकेला सुद्धा प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय. याबद्दल तेजश्री व्यक्त झालीय. तिने पोस्ट शेअर करत आज थोडं व्यक्त व्हावं वाटलं असं म्हणत त्या पोस्टला कसे आणि कुठल्या शब्दात आभार मानू, तब्बल 2.5 वर्षांनंतर टेलिव्हिजनवर पुन्हा परतलीय. तुमच्यातलं कोणीतरी अचानक समोर येतं आणि पटकन म्हणतं आम्हाला तू आमच्या घरातली वाटतेस टीव्ही मध्ये पाहिल्यावर, तेच आपलं घरातलं माणूस 2.5 वर्षांनंतर परत यावं, आपण त्याच्या गेल्या दिवसापासून परत येण्याच्या वाटेवर डोळे ठेवून राहावं आणि घरी परतलेल्या त्या माणसाला तुमचे ते वाट पाहणारे डोळे पाहून भरूनच यावं. तसंच काहीसं माझ्या मनाचं झालंय. आज पहिल्या भागाला तुम्ही दिलेला प्रतिसाद कळल्यानंतर इतकी वर्ष कामावर श्रद्धा ठेवून सातत्याने तुमच्या समोर येत राहिले, पडले धडपडले पुन्हा उठले, आधाराला फक्त काम होतं, शाश्वत फक्त काम होतं, की वर्ष त्याच कामाने मला घट्ट धरून ठेवलं आणि त्या कामाला तुम्ही. आज हे असं व्यक्त होण्याचा उद्देश इतकाच सांगावं असं वाटलं. मला जाणीव आहे तुमच्या आयुष्यातल्या त्या अर्ध्या तासाची जो तुम्ही माझ्या नावावर करता, जाणीव आहे त्या प्रेमाची, त्या आत्मीयतेची आणि नकळत तुमच्या डोळ्यातून कधीतरी येणाऱ्या त्या अश्रूच्या थेंबाची जो कधी लक्ष्मीसाठी, कधी जान्हवीसाठी, कधी शुभ्रासाठी आणि आता मुक्तासाठी ढळतो. आणि हीच जाणीव सातत्याने पोट तिडकीने काम करण्याचं आणि त्या कामाशी एकनिष्ठ राहण्याचं बळ देत आली आहे, या पुढेही देत राहील. पुन्हा एकदा मनापासून आभार, असेच कायम माझ्या पाठीशी राहा, बाकी हॅपी लाईफ आहेच, असं कॅप्शन दिलंय. अनेक प्रेक्षकांनी तिच्या पोस्टवर कमेंट केल्यात. तुम्हाला प्रेमाची गोष्ट या मालिकेतली तेजश्रीची भूमिका आवडतीये का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.